पूर्वी जे तुम्ही बोललात गेले 35 वर्ष जे बोलत आला आहात ते काय मग चुकीचं होतं का? चुकीच्या भूमिकेतून तुम्ही तिथं बोलत होता का? फक्त सत्तेत राहण्यासाठी तेव्हा तुम्ही बोलत होता? सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. 27 तारखेला ती बैठक आणि ती सभा आहे असं आम्हाला कळतंय. सभेत बोलत असताना ते काय बोलतात याच्याकडे सगळ्यांचंच लक्ष असणार आहे, आमचं सुद्धा लक्ष असणार आहे. त्यामुळे सुरुवात करत असताना त्यांना भाजपच्या बाजूने भाजपच्या नेत्यांबद्दलच बोलावं लागेल असा एक अंदाज आपल्या सर्वांना आहे. आणि ज्या नेत्यांबद्दल ते गुणगान गाणार आहेत, काही महिन्यांपूर्वी त्या नेत्यांबद्दल विरोधातही ते बोलले आहेत, त्यामुळे लोकच कदाचित प्रश्न करतील, पूर्वी जे तुम्ही बोललात गेले 35 वर्ष जे बोलत आला आहात ते काय मग चुकीचं होतं का? चुकीच्या भूमिकेतून तुम्ही तिथं बोलत होता का? का फक्त सत्तेत राहण्यासाठी तेव्हा तुम्ही बोलत होता आणि आज तुम्ही भाजपच्या बाजूने बोलत आहात? त्यामुळे हा प्रश्न लोकच त्यांना विचारतील. त्यामुळे सभा जेव्हा होईल तेव्हा मग जे काही प्रश्न लोकांच्या मनामध्ये असतील त्यांना अशा अनेक सभा घ्याव्या लागतील हे उत्तर देण्यासाठी. कितीही उत्तर दिलं तरी त्यांचं उत्तर समाधानकारक नसेल, लोकांना कळालं आहे ते त्या बाजूला कशासाठी गेलेले आहेत. लोक जेव्हा उत्तर द्यायचे तेव्हा देतीलच, पण राष्ट्रवादी कधी भूमिका घेणार आहे अजित पवारांच्या विरोधात? ते तिकडे गेलेत उघड आहे, तुम्हाला त्यांच्या विरोधात लढावं लागणार. हे बघा, भाजपच मत आहे, त्यांची जी रणनीती आहे की आम्ही एकमेकांच्या विरोधात बोलत राहिलं पाहिजे. हे बोलत असताना जे काही विधानसभा मतदारसंघ आमचे आहेत तिथं जी योग्य रणनीती आम्ही करूच, पण मुद्दामून भाजपची जर रणनीती असेल आम्ही आपापसात बोलून त्याच्यामध्ये व्यस्त राहावं आणि भाजप जे मूळ आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करावं हे आम्ही कसं करून देणार? तुम्ही जर बघितलं तर शिंदे गट हा जेव्हा वेगळा झाला तर उद्धव ठाकरे साहेब आणि शिंदे गटामध्ये आपण शाब्दिक भांडणं होताना बघितली, पण आता उद्धव ठाकरे साहेब जे भाषण करत आहेत ते भाजपच्या विरोधात करत आहेत. कदाचित त्यांना आता कुठेतरी कळलं असावं की मुळावर वार केला पाहिजे आणि पवार साहेबांकडे 60 वर्षाचा अनुभव असल्यामुळे पवार साहेबांनी सुरुवातीपासूनच मुळाला धरलेलं आहे. आणि जेव्हा आपण भाजप बरोबर विरोधात बोलत असतो तेव्हा साहेब एक संदेश देत असतात की इतर जे नेते तिकडे गेलेले आहेत ते खूप महत्वपूर्ण नाहीत, महत्वपूर्ण आहे बीजेपी. तो विचार आपल्याला संपवायचा आहे, जो आपला विचार संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, म्हणून कदाचित आम्ही सर्वजण हे भाजपबरोबर बोलत आहोत ही गोष्ट आपण सर्वांनी समजून घेतली. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.